हॅलो एवरीवन, जो गेम आपण आत्ता बघणार होतो टाटा स्टील 2024 सालच्या चौथ्या राऊंडमधला सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिरेन आणि काळ्या बाजूला भारताचा प्रज्ञानंद. तर आपल्याला माहिती आहे की प्रज्ञानंद हा कॅन्डिडेट स्पर्धेसाठी क्वालिफाय झालेला आहे, तर डिंग लिरेन हा वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्याच्यामुळे काइंड ऑफ सेमी फायनल किंवा जर या दोन खेळाडूंमध्ये फायनल झाली तर काय होईल कसं होईल अशी अनेकांना उत्सुकता आहे. लेट सी या गेम मध्ये आत्ता काय झालं. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली e4, उत्तर आले e5, Nf3, Nc6, Bb5, रुई लोपेज a6, मॉर्फी डिफेन्स Bb2, a4, Nf6. तर ही रुई लोपेजची मुख्य लाईन आहे, ही असंख्य वेळा खेळली जाते. याच्यामध्ये मला वाटतं प्रत्येक ग्रँडमास्टरने आपल्या आयुष्यात कमान 1000 वेळा ही या चाली नक्की खेळल्या असतील. पुढची चाल होती d3, Bc5, कॅसल बाय व्हाईट b5, Bb3, d6, c3, h6, Re1, कॅसल, Nb2 d2, Bb6, Nf1. तुम्ही जर बघितलं Nf1 ही चाल खेळून आता पांढरा नाईट जो आहे तो g3 या घरावर जम्प करू शकतो. गरज पडली तर h3 चाल खेळून तो नाईट h2 या घरात सुद्धा येऊ शकतो. सो एकंदरीतच एक मल्टीपर्पज चाल होती. ज्यानंतर पुढची चाल होती नाईट e7, a4, रुक b8, h3, नाईट g6, नाईट g3, c5, बिशप e3, c4. आणि तुम्ही बघितलं तर इथे बिशप एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. बिशप एक्सचेंजची ऑफर दिल्यानंतर पांढऱ्या खेळाडूची पुढची चाल होती बिशप टेक्स b6. आता काळ्या क्वीनवर अटॅक आहे म्हणून रुक टेक्स b6. ज्यानंतर बिशप a2, क्वीन c7, a टेक्स b5, बिशप b1, c टेक्स d3, bishop टेक्स d3, knight f4. आता knight f4 चाल खेळून तुमच्या लक्षात आलं असेल की पांढऱ्या बिशप वर अटॅक आहे. पण या परिस्थितीमध्ये डिंग लिरेनची चाल होती knight e2. त्याने नाईट एक्सचेंजची ऑफर दिली. पण प्रज्ञानंदची चाल होती knight टेक्स d3. त्याने डेंजरस बिशप एलिमिनेट केला. डेंजरस यासाठी की तुम्ही जर बघितलं तर नाईट ई टू नंतर बिशप जो आहे तो ब्लॅक पॉनवर तो अटॅक करतोच आहे, पण त्याच वेळी e4 प्यादा देखील ते सपोर्ट केलेलं आहे. आणि जर इन फ्युचर काही एक्सचेंजेस झाले आणि सेंटर ऑफ द बोर्ड रिकामा झाला तर b1 h7 हा जो अतिशय महत्वाचा डायगोनल आहे तो हा पांढरा बिशप कंट्रोल करतोय. सो तो एलिमिनेट करणं हे प्रज्ञानंदला जास्त गरजेचं वाटलं, जे योग्य होतं. knight takes d3, त्यानंतर queen takes d3, bishop e6, knight g3, pawn to b4, c takes b4, rook takes b4, rook a2 d1. तुम्ही जर बघितलं तर rook a2 d1 ही चाल खेळून आता d6 च्या प्यादावरती डबल अटॅक केलेला आहे. पण प्रज्ञानंदची चाल होती rook b6, त्याने d6 प्यादाला आता डबल सपोर्ट ऍड केलेला आहे. ज्यानंतर queen a3 चाल खेळल्यानंतर प्रज्ञानंदची पुढची चाल होती rook f2 b8. आणि तुम्ही जर बघितलं तर आता b2 या प्यादावरती डबल अटॅक आहे म्हणून rook d2 डबल सपोर्ट आहे. यानंतर प्रज्ञानंदची चाल होती knight e8, त्याने पहिल्यांदा d6 हे प्यादा सिक्युअर केलेलं आहे, कारण knight e8 नंतर नाईट जो आहे तो आता d6 प्यादाला सपोर्ट करतोय. यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती knight h2, rook b3 चाल खेळून पांढऱ्या क्वीन वर अटॅक आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की या परिस्थितीमध्ये क्वीन जी आहे ती पांढऱ्या घरात नेता येणार नाही, कारण जर पांढऱ्या घरात नेली तर तुमच्या लक्षात आलं असेल की या बिशप इथं आहे. सो
काळा खेळाडू कदाचित या मोमेंटला ही अशी चाल सुद्धा खेळू शकतो, जिथे तुमच्या लक्षात आलं असेल की आता क्वीन वरती अटॅक आहे, क्वीन एक्सचेंज करणं हे आत्ता या मुवमेंटला पॉसिबल नाही, बिकॉज काळ्या खेळाडूची पोझिशन खूप जास्त स्ट्रॉंग होईल, त्याच्यामुळे क्वीन कुठेतरी बाजूला हटवावी लागेल. मग ती जर काळ्या घरात जरी घेतली तरी कदाचित परत हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं. म्हणजे इथं बघितलं तर विनाकारणच पांढरा खेळाडू आता पीस डाऊन झालेला आहे आणि ग्रँडमास्टर लेवलला ही अशी परिस्थिती म्हणजे काळा खेळाडू डाव जिंकल्यात जमा झालेला आहे. सो म्हणूनच रूक बी थ्री नंतर पांढऱ्या घरावर वजीर नेणं पॉसिबल नव्हतं, म्हणून क्वीन ए वन जी जास्त योग्य चाल आहे. आता प्रज्ञानांची पुढची चाल होती क्वीन बी सिक्स, आणि तुम्ही जर बघितलं तर आता बी टू या प्यादावरती ट्रिपल अटॅक आहे. ते प्यादा वाचवण्यासाठी पांढरा खेळाडू जो आहे तो कदाचित आपला रुख जो आहे तो ई टू वर पण नेऊ शकतो किंवा बी वन वर पण नेऊ शकतो, पण प्रज्ञानांनी दोन्हीपैकी सॉरी डिंग लिरनने दोन्हीपैकी काही न करता खेळलेली पुढची चाल होती नाईट एच टू एफ वन. त्याने ते प्यादा जे आहे ते सॅक्रिफाईस होऊ दिलेलं आहे आणि प्रज्ञानांनी त्याचा फायदा उचलून खेळलेली चाल होती रुक टेक्स बी टू. ज्यानंतर रुक टेक्स बी टू, क्वीन टेक्स बी टू, क्वीन टेक्स बी टू, रुक टेक्स बी टू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही प्लेयर्सनी पोझिशन थोडी सिम्प्लिफाय केलेली आहे, भरपूर मटेरियल एक्सचेंज केलेलं आहे. आणि हे मटेरियल एक्सचेंज झाल्यानंतर अशी परिस्थिती आहे की प्रज्ञानांकडे पाच तर डिंग लिरनकडे चार प्यादी आहेत. आणि जे लोक हे हा गेम लाईव्ह बघत होते त्यांना हे माहीत असेल की डिंग लिरन हा गेम अतिशय वेगानं खेळलेला आहे. म्हणजे ही परिस्थिती बोर्डवर येईपर्यंत प्रज्ञानांकडे मला वाटतं केवळ एक 25 मिनिटं शिल्लक होती, तर डिंग लिरनकडे जवळजवळ 1 तास 10 मिनिट शिल्लक होते. टाईमच्या बाबतीत डिंग लिरन हा काल प्रज्ञानपेक्षा खूपच पुढे होता, खूपच कमी वेळामध्ये त्याने खूपच जास्त मूव्ह खेळल्या होत्या. तर या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती नाईट ई थ्री जी सिक्स. जी सिक्स चाल लॉजिकल चाल आहे, तुमच्या लक्षात येईल की नाईट जम्प्स ज्या आहेत त्या जी सिक्स चालीमुळे पॉसिबल नाहीयेत. पुढची चाल होती रुक ए वन, ज्याला प्रज्ञानांचं उत्तर होतं बिशप ए टू. त्याने रुक जो आहे तो त्याचा कॉलम पूर्णपणे ब्लॉक करून टाकला आणि आत्ता रुक म्हणजे बिशप मारणं पॉसिबल नाहीये हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. म्हणून आता पुढची चाल होती एच फोर, ज्याला प्रज्ञानांचं उत्तर होतं एच फाईव्ह. आणि एच फाईव्ह चाल जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की एच फाईव्ह चालीमुळे नाईट जो जी फोर वर जम्प करू शकत होता तो आता जम्प करू शकणार नाही. सो फॉर अ मोमेंट हे दोन्ही नाईट जे आहेत ते काइंड ऑफ पॅरलाइज झालेले आहेत, कारण तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांचे जे महत्वाचे स्क्वेअर्स जे आहेत ते सगळे महत्वाचे स्क्वेअर्स जे आहेत ते आयदर बिशप और रुक और प्यादी त्यांनी कव्हर केलेले आहेत. म्हणजे या मोमेंटला हे दोन्ही नाईट्स जे आहेत ते काइंड ऑफ पॅरलाइज नाईट झालेले आहेत, त्यामुळे त्यांचा फारसा गेम मध्ये वापर होऊ शकत नाहीये. या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती एफ थ्री, रुक बी वन चेक. आता रुक बी वन चेक दिल्यामुळे रुक एक्सचेंज करावा लागेल. सो रुक टेक्स बी वन, बिशप टेक्स बी वन, नाईट ई टू, बिशप ए टू, किंग एफ टू, किंग एफ एट. आता दोन्ही खेळाडू आपला राजा गेम मध्ये आणतायत. नाईट सी थ्री, नाईट सी थ्री चाल खेळून बिशप वर अटॅक आहे, म्हणून बिशप बी थ्री, रुक ई टू डी फाईव्ह, बिशपचा डायगोनल ब्लॉक केलेला आहे, म्हणून प्रज्ञानांनी बिशप टेक्स डी फाईव्ह ही चाल खेळली. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की जर अशी परिस्थिती बोर्डवर राहिली असती तर पांढरा नाईट हा सेंटर ऑफ द बोर्डमध्ये आहे, तो खूपच पॉवरफुल झालेला आहे आणि तो एलिमिनेट करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून नाईट टेक्स डी फाईव्ह, नाईट टेक्स डी सॉरी बिशप टेक्स डी फाईव्ह, नाईट टेक्स डी फाईव्ह, एफ फाईव्ह, एफ फाईव्ह नंतर इथे डिंग लिरन प्यादी एक्सचेंज करू शकला असता पण त्याने तसं केलं नाही, त्याने एफ फोर ही चाल खेळली. एफ फोर चालीनंतर इथून प्रज्ञानांनी खेळलेली चाल होती किंग एफ सेवन, त्याने पहिल्यांदा आपला राजा जो आहे तो गेम मध्ये आणला. ई टेक्स एफ फाईव्ह, जी टेक्स एफ फाईव्ह, एफ टेक्स ई फाईव्ह, डी टेक्स ई फाईव्ह. आता असं झालेलं आहे की सेंटर ऑफ द बोर्ड मधली सुद्धा प्यादी एक्सचेंज झालेली आहेत, पण
त्यामुळे प्रज्ञानंकडे सेंटर ऑफ द बोर्ड मध्ये दोन ओपन प्यादी आहेत ज्यांचे कॉलम ओपन आहेत आणि ई प्यादा मात्र पास्ट पॉन मध्ये कन्वर्ट झालेलं आहे, जे रोखणं हे डिंग लिनेन समोरचं आत्ताचं चॅलेंज आहे. पुढची चाल होती G3, किंग E6, नाईट E3, नाईट F6, किंग E2, नाईट E4, नाईट E4 चाल खेळून G3 प्यादावर अटॅक आहे म्हणून नाईट F1 प्यादाला सपोर्ट दिला. F4 आता प्यादी एक्सचेंज करण्याची ऑफर प्रज्ञानंद देतोय. G takes F4, E takes F4, King F3, प्यादा आणि नाईट दोन्हीवर अटॅक आहे म्हणून King F5, ज्यानंतर King G2. आता या मुवमेंटला तुम्ही जर बघितलं तर ब्लॅक किंग जो आहे तो G4 या घरावर येऊ शकतो. या परिस्थितीमध्ये आता पांढऱ्या खेळाडूची चाल होती, सॉरी काळ्या खेळाडूची चाल होती पहिल्यांदा Knight D6, कारण जर अशा पद्धतीने राजा जर पांढऱ्या घरात आला असता तर मे बी पांढऱ्या खेळाडूने त्याला हा चेक दिला असता आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काळ्या राजाने पांढरा प्यादा जरी मारलं तरी प्रॉब्लेम असा आहे की पांढरा राजा आता एफ कॉलम मध्ये पोहोचलेला आहे. नाईट आणि प्यादा दोन्हीवरती त्यांनी अटॅक केलेला आहे आणि ते तो अटॅक केलेला असल्यामुळे आता ते प्यादा काही पुढे येऊ शकणार नाही. हा गेम जो आहे तो ड्रॉ होण्याकडे झुकू शकतो. सो ही पोझिशन पांढऱ्या खेळाडूसाठी काहीशी बेटर असली असती. हे सगळं लक्षात घेऊनच King G2 नंतर काळ्या खेळाडूने राजा काही लगेच पुढे आणला नाही, ते पहिल्यांदा Knight D6 ही चाल खेळली. यानंतर आता पुढची चाल होती Knight D2, Knight F7, Knight C4, King G4. आता राजाला चेक देता येत नाहीये म्हणून राजा पुढे येऊ शकतो. King F2, King takes H4, King F3, King G5, King B2, King F5. प्रज्ञानंद आपल्या राजाची पोझिशन जी आहे ती जास्तीत जास्त सिक्युअर करतोय आणि त्याच वेळी त्याने E5 आणि G5 असे दोन्ही स्क्वेअर जे आहेत ते आपल्या नाईट जंप साठी रेडी ठेवलेले आहेत. पुढची चाल होती Rook D1, सो Knight G5 चेक, King G2, H4. H4 ही चाल खेळून तुमच्या लक्षात आलं असेल की आता Knight ने F3 आणि H3 दोन्ही स्क्वेअर्स कव्हर केलेले आहेत, सो दोन्ही प्यादी पुढे येऊ शकतात. Knight F2, F3 चेक, King G1, King F4. आता राजाला चेक देण्यासाठी तुम्ही जर बघितलं तर H3 स्क्वेअर ओपन नाही आहे म्हणून King F1 ही चाल डिंग लिनेनने खेळली. ज्यानंतर Knight E4 नाईट एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूंनी डिंग लिनेनने आपली हार मान्य केली आणि प्रज्ञानंद जो कॅन्डिडेट स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला आहे त्याने हा डाव जिंकलेला आहे, म्हणजेच भारताच्या प्रज्ञानंदने वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिनेनला हरवलेला आहे. तर ही अशी एंड ऑफ द गेम सिच्युएशन होती बोर्डवरती, जी तुमच्या लक्षात आलं असेल की काळ्या खेळाडूसाठी डेफिनेटली विनिंग आहे. खेळणारे खेळाडू ग्रँडमास्टर्स आहेत, ग्रँडमास्टर लेवलला ही अशी पोझिशन विनमध्ये कन्वर्ट करणं हे खूप चांगलं जमतं. तर आपल्याला हे बघायला मिळालं की प्रज्ञानंने डिंग लिनेनला हरवलेलं आहे. एक गोष्ट फक्त बघण्यासारखी होती की डिंग लिनेन संपूर्ण डाव अतिशय वेगाने खेळला होता, सो त्याने काही एक्सपेरिमेंटवरून वगैरे म्हणून हा डाव खेळला असेल का अशी पण एक शंका येऊ शकते. बट आय होप की तसं काही नसावं. इंडियन प्लेयर्सने डिंग लिनेनला हरवणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि लेट्स होप की आपल्याला कॅन्डिडेट स्पर्धेनंतर एक भारतीय खेळाडू फायनलमध्ये खेळताना दिसेल आणि तो भारतीय खेळाडू डिंग लिनेनला हरवून वर्ल्ड चॅम्पियनशिपसुद्धा नक्की जिंकू शकेल. तर आय होप की तुम्हाला हा गेमसुद्धा आवडला असेल. आवडला असेल तर जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.